नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप शेती पद्धतीची पहिली मालिका आपण यूट्यूबद्वारे प्रसिद्ध केली, त्यानंतर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आले की हे एक चांगला उपक्रम आहे आणि त्यांनी सगळ्यांनी स्वागत केलं, याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. काही जणांनी ही मालिका पीकनिहाय सादर करण्याची विनंती केली आहे, परंतु याबाबतीत मी आपण सांगू इच्छितो की सुरुवातीला आपण हिसाब पद्धती पूर्णपणे समजून घेऊया आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे सोयाबीन, कापूस, ऊस इत्यादी पीकनिहाय कृती कार्यक्रम आपण समजून सांगूया. हिसाब ऑर्गॅनिक ही आमची पुणे येथे एक टीम आहे, ज्या टीमने ही जबाबदारी उचलली आहे की शेतकऱ्यांना पीकनिहाय हिसाब पद्धतीची लागवड पद्धती समजावून सांगायची आहे. दुसरी टीम सेंद्रिय प्रमाणीकरण करून देणार आहे आणि तिसरी टीम उपलब्ध बाजारपेठेसाठी सेंद्रिय शेतीमाल जो उपलब्ध होईल त्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. सध्या आपण पहिला टप्पा हाती घेतला आहे, म्हणजे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. जमिनीची मशागत करण्यापासून बियाणं कोणतं घ्यावं काय नाही यापासून आपण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हिसाब पद्धतीची आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. पहिली मालिका आपण याच्यामध्ये साधारण प्राथमिक गोष्टी समजल्या आपल्याला आणि मी या ठिकाणी एक प्रकर्षाने नमूद करू इच्छितो की यूट्यूब मालिका कोणत्याही सेंद्रिय निविष्ठा खपवण्यासाठी नाही किंवा कोणत्याही सेंद्रिय निविष्ठाला प्रमोट करण्यासाठी नाही, त्यामुळे याच्यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही हे कृपया लक्षात घ्यावं. हिसाब सेंद्रिय शेती, हिसाब ऑर्गॅनिक शेती पद्धती किंवा दिलीपराव पॅटर्न याची उद्दिष्टे तीन आहेत किंवा चार म्हणता येईल. हिसाब पद्धतीने शेतकऱ्यांचा जो खर्च होतो आहे तो प्रामुख्याने बियाणे, खत, औषधे आणि मजुरी यावर होतो आहे. तर हा चार बाबीवरील खर्च आपल्याला 50 ते 75% कमी करायचा आहे या पद्धतीने. हिसाब पद्धतीने सुचवलेल्या सगळ्या शिफारसीचे तुम्ही जर काटेकोरपणे पालन केले तर 2 वर्षानंतरच तुम्हाला रासायनिक पद्धती एवढे निव्वळ उत्पन्न मिळू शकेल अशी आम्हाला खात्री आहे. याच्यामध्ये हिसाब पद्धतीमध्ये आपण 80% ज्या निविष्ठा आहेत ते शेतावरच तयार करणार आहोत, त्यामुळे आपल्याला बाजारपेठेवर अवलंबून न राहता बाजारात जो आपला खर्च होणार आहे त्याच्यावरचा खर्च वाचवता येईल आपल्याला. बरेच जण म्हणतात की आम्ही इतके वर्ष रासायनिक खत वापरले आणि सेंद्रिय शेती आता करणं जमेल काय? बिलकुल जमू शकेल. कोणत्याही वेळी उदाहरणार्थ या खरीप 2024लाच तुम्ही या हिसाब पद्धतीने लागवड पद्धती प्रमाणे शिफारसीप्रमाणे सुरुवातीपासून लक्षपूर्वक मालिकाचं अध्ययन करून वाचन करून लिखाण करून जर अवलंबलं तर ही पद्धत फार सोपी आहे आणि प्रत्येकाने करायजोगी आहे. काही जण असं म्हणत आहेत की ज्याला कॉन्झर्वेटिव्ह शेती म्हणतो, जे कृषी विद्यापीठ म्हणतात किंवा काही शेतकरी म्हणतात की आपण रासायनिक खतं आणि औषधावर त्याचं प्रमाण कमी करूया हळूहळू, 5 पोते युरियाऐवजी 3 पोते टाकूया, DAP 6 पोत्याऐवजी 2 टाकूया आणि शेणखत टाकूया, असं संमिश्र पद्धतीने आपण सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करूया. पण हे चुकीचं आहे असं मला वाटतं आहे, कारण मिळणारं उत्पन्न किंवा मिळणारं उत्पादन हे कोणत्या कारणामुळं मिळालं हे नक्की अंदाज लागू शकत नाही. एखाद्या वेळेस सीझनच चांगला असू शकतो, हंगाम चांगला असू शकतो, वेळेवर पाऊस असू शकतो, बाजारभाव चांगला असू शकतो, त्यामुळं याचं श्रेय कोणाला द्यायचं ते थोडंसं संभ्रमित करणार आहे.
काही जण आपल्याला असं म्हणतात की एकदम जर सेंद्रिय शेती सुरू केली तर उत्पन्न फार कमी होतं आहे. बरोबर आहे, उत्पन्न कमी होणार आहे, परंतु आतापर्यंत ज्या 16 शेती पद्धती आपण मागच्या मालिकामध्ये समजावून सांगितल्या तर त्या मालिकामधून आपण एक लक्षात येते की एकात्मिक पद्धत कोणी एकाने सांगितलेली नाही. कोणी रेसिड्यू फ्री म्हटलं आहे, खतं वापरा, कोणी म्हणतं झिरो बजेट म्हणतं आहे, कोणी म्हणतं नेटिको म्हणतं आहे, कोणी म्हणतं पारंपरिक म्हणतं आहे. तर अशा सगळ्या पद्धतीमध्ये एक प्रमुख दोष होता, तो आम्ही या सेंद्रिय शेती पद्धतीत काढला आहे. हिस्सा पद्धतीमध्ये की ज्यामध्ये जमिनीचं विश्व, जमिनीतले गांडूळ, मायक्रोरायझा, जमिनीतल्या प्रकार, सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण, जमिनीवरचं पिकाचं शास्त्र आणि त्याच्याबरोबरच अंतराळाचं शास्त्र, ज्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतोय, या तिन्हीची सांगड घालून आपण ही पद्धती विकसित केली आहे, ज्यामुळे त्याला एकात्मिक शाश्वत सेंद्रिय हिसाब सेंद्रिय शेती पद्धती किंवा दिलीपराव पॅटर्न असं म्हणता येईल आपल्याला. आणि याचा अभ्यास आपण भरपूर केला आहे मागे 40-42 वर्षापासून. याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः 1000 एकरावर वर्धा येते त्या एकात्मिक पद्धतीचा वापर सगळ्या पिकावर करून पाहिला, प्रामुख्याने डाळिंब. आणि मला लक्षात असं आलं की कॉस्मिक एनर्जीचा परिणाम जो आत्तापर्यंत विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग किंवा शास्त्रज्ञांकडून दुर्लक्षित राहिला आहे, त्याच्याकडे फारसं त्यावर संशोधन झालं नाही, असा एक विभाग आपण यामध्ये त्याचा अंतर्भाव केला या विज्ञानाचा. त्याच्यामुळे हे माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या समजुतीप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे की हे एकात्मिक समग्र विचार करणारी आणि सगळ्या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्याचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस जे तयार केलं आहे तर ती एक असावी, चांगली पद्धत असावी याचा अनुभव आलेला आहे. माझी अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा शेतावर जाल त्यावेळेस किंवा मी जेव्हा याचं अवलोकन केलं, अभ्यास केलं, त्यावेळेस असं लक्षात आलं की दोन प्रमुख गुरु आहेत जे आपल्याला हिसाब सेंद्रिय शेती पद्धती कशी करावी हे सांगतात. तर नंबर एक आहे आपल्या शेतावरचा बांध आणि दुसरा आहे जंगल. शेतामध्ये गेल्यावर आपण बघतो की आपल्या बांधावर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, त्याच्यामध्ये काही फुलं येतात, काही शेंगा येतात, काही नुसतं पानं वाढतात, लहान बुटक्या वेली वगैरे वाढतात, त्यांना कोणी रासायनिक खत देत नाही, कोणीही त्याच्यावर फवारणी करत नाही, तरीही त्याच्यावरची कीड आटोक्यात असते. ते चांगले हिरवगार वनस्पती आहेत आणि त्या भरपूर चांगले वाढलेले आहेत. तर निसर्गाची अशी कोणती कमाल आहे की कोणतं तंत्रज्ञान आहे जेणेकरून रासायनिक खत न टाकता ते वनस्पती त्या ठिकाणी निसर्ग वाढवतो, याचा आम्ही अभ्यास केला आहे. तसे जंगलामध्ये आपण पाहतो की कुणीही नांगरत नाही, कुणी फवारणी करत नाही, कुणी खत टाकत नाही, त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती किंवा पिकं किंवा वृक्ष हे चांगले वाढतात. तर हे ज्या तंत्रज्ञानामुळं वाढतात, ज्या सायन्समुळं वाढतात, तेच तंत्रज्ञान आपण आपल्या शेतामध्ये अवलंबलं तर त्याच बाबीचा अवलंब आपण शेतामध्ये आपल्या पिकावर केला तर निश्चितपणे आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तर याच्यामध्ये मी अशी या दुसऱ्या मालिकामध्ये आपल्याला विनंती करू इच्छितो की तुम्ही निश्चित मनापासून ठरवा की आपण रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेती किंवा हिसाब पद्धतीनं आपण शेती या खरीप 2024 पासूनच मी करणार आहे. तर एक गोष्ट तुम्ही करा, तुमच्या जर 10 एकर शेत असेल त्याच्यामध्ये 1 एकर किंवा 2 एकर आमच्या शिफारसीप्रमाणे, आमच्या मालिकाप्रमाणे, आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे हिसाब पद्धतीचा 100% अवलंब करा. मग जमिनीची नांगरट कशी करावी जे सगळं तंत्रज्ञान आम्ही सांगेल त्याप्रमाणे करा. आणि उरलेल्या शेतामध्ये तुम्ही प्रचलित जी पद्धती तुमची आहे त्यानुसार तुम्ही ते अवलंबा, रासायनिक खतं टाका आणि दोन्हीचे हिशोब करा, हिशोब ठेवा खर्च वजा जाता वगैरे वगैरे. तर या मालिकेमध्ये मी इथेच थांबतो आणि मला तुमच्याकडून कॉमेंट्स, सूचना आणि तुम्ही जर सबस्क्रायबर झालात तर या मालिकाचा दीर्घ मालिका चालणार आहे, दीर्घ कालावधीसाठी चालणार आहे. त्या अभ्यासपूर्ण मालिकेचा तुम्ही स्वतःही आपल्या अनुभवानुसार अवलंब करावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.